पोखरकर नेत्रालय। आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशलिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय। ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर। संपर्क 81 08 17 63 65। नगरच्या केडगाव येथील कैलासवासी सुदाम लक्ष्मण उरुमुडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं मराठा नगर नेप्ती रोड येथे भागवताचार्य साध्वी सर्वेश्वरी दीदी यांचं हरिकीर्तन आणि महाप्रसाद आयोजित केला गेला। माणसानं आयुष्य जगत असताना कितीही औषधं पाणी केली तरी मरण येणार आहे आणि काचेच्या पेटीत जाऊन जरी बसलं तरीही मरण चुकणार नाही, यातून कुणीही सुटू शकत नाही। ही वास्तविकता जेवढ्या लवकर ध्यानात येईल तेवढ्या लवकर आपलं कल्याण साधता येईल, म्हणून मृत्यूच्या अगोदर सगळ्या चित्तवृत्तींना काढून त्या परमेश्वराच्या ठिकाणी लावून जीवन सफल करावं। कलियुगात भगवंताचं नाव मानवाला तारू शकतं, म्हणून इतर गोष्टींचा संग्रह करण्यापेक्षा नामाचा संग्रह करा, सतत परमेश्वराचं ध्यान करा आणि आपण आपली सोडवणूक करा, असा सल्ला कीर्तनामधून साध्वी सर्वेश्वरी दीदी यांनी दिलाय। फार मनाला लोक भीतात, अरे तुम्ही किती दिलात तरी तुमचं मरण चुकणार नाही, तुम्ही किती औषध पाणी घेतलं तरी मरण चुकणार नाहीये, काचाच्या पेटीतही जाऊन बसलात तरी मरण चुकणार नाहीये बाबांनो, ते त्याला कोणी सोडू शकत नाही, मरण कोणालाही सुटणार नाहीये, ही वास्तविकता आहे। ही जेवढ्या लवकर ध्यानात घेतली तेवढ्या लवकर आपल्याला आपलं कल्याण साधता येईल, म्हणून मृत्यूच्या अगोदर सगळ्या ठिकाणी अडकलेल्या चित्तवृत्तींना काढा आणि परमेश्वराच्या ठिकाणी लावा। आतापर्यंत केलेला संसार बस झाला, आता माझी सुन जाणून पोरका जाणून काय गोंधळ घालायचं घालू द्या, त्यांच्या कर्मानं खातील त्यांच्या कर्मानं नासतील, आता आपलं काही राहिलं नाही, आता फक्त देवाचं भजन करायचं। मावल्यांनो सगळ्यांना माझं सांगणं, आता इथून गेले ना संसारात बोलणं बंद करा, काही आजकालच्या पोरींना सांगायची गरज नाही, पोरांना सांगायची गरज नाही, आणि हे तुम्ही सोडून द्या, लग्न झालं आणि पोरगा सुनीचाच झाला, अरे तिचाच होणार आहे, तुम्ही आयुष्यभर टिकणार आहे का त्याला? झालं ना तुमचं गेलं ना, त्याला बायको सांभाळावीच लागणार आहे, पहिलेच तर भेटत नाही इकडून भेटली आणि ती तुमच्या नादात जर झोपली तर कसं होईल बरं, त्याला नाही ना जाय बाबांनो, त्याला टिकवावीच लागणार आहे। त्याच्यामुळे हे सोडून द्या की लग्न झालं, आता हा सुनीचा झाला, सुनीच्या म्हटल्याने ऐकलं तुझ्या बाबाला स्वतःची अक्कल नाहीये का की तो सुनीचा ऐकणार आहे? सगळ्या सुनांना माझं सांगणं, सासरी गेलं की वाटतं ना किंवा माहेरी गेलं की वाटतं ना आपल्याला आपल्या भाऊजाईने आपल्या आई वडिलांना कसं वागवलं पाहिजे, मग तेवढं ज्ञान आपल्या सोबत घेऊन येत चला। मी सांगितलं ना अक्कल नसताना कुठेही आपण आपली वाटायला जातो आणि त्याच्यामुळे आपणही सुखी होत नाही, समोरचाही सुखी होत नाही, फार मोठी कठीण परिस्थिती आहे बाबांनो, की होता कामाने म्हणून आता सोडून द्या। तुम्ही चुलीत लाकडं घालून पाणी तपवलं, तुमचा काळ होता माय मावल्यानं, आता सावलीला झाड राहिलं नाही, लाकडात जर त्या चुलीत लाकडं घालायला लावले तर कसं व्हायचं राहील का पर्यावरण ठिकाण्यावर? सासूला असं वाटतं आम्ही लाकडावर पाणी तपवलं, हे बटन दाबलं की पाणी येतं, इलेक्ट्रिक बिल भरतोय ना ती जनावर, तू कशाला काळजी करते आजी? या सगळ्या गोष्टीतलं डोकं काढा, खाऊन पिऊन घ्या, तृप्त होऊन घ्या, ओके पर्यंत खा, म्हणजे आता मेल्यावर त्याच्यात मन राहायची मन राहिलं नाही पाहिजे, आणि मेल्यावरती न चुकता यांची 13 दिवस यांना पात्र खाऊ घाला, दर महिन्याने यांचं मासे खाऊ घाला, वर्षी श्राद्ध करण, प्रत्येक श्राद्धाला यांना पूर्ण वर्षभर ते तुम्ही खाता ते सगळं करून मित्रांना खाऊ घालत चला। बरीच लोक असे घरात मित्र करत नाही, मी काही विनोदाने सांगत नाही, जे तुमच्या घराण्याला 2 लाख ते याच्यामुळे लागतात, त्यामुळे 13 दिवसाचं कर्म करणं हे मुलाचं कर्तव्यच आहे, त्यांनी केलं पाहिजे, वर्षीपर्यंतच प्रत्येक महिन्याचं मासिक त्यांनी घातलंच पाहिजे, वर्षी श्राद्धाचा विधिवत विधी त्यांनी केलाच पाहिजे आणि प्रत्येक वर्षाला येणारं त्याचं जे तिथी असेल त्या तिथीनुसार श्राद्ध करावं। पितृपक्षामध्ये येणारी जी तिथी असेल, एखादं जर पितर असेल तर त्या दिवशी, जास्त पितर असेल तर सर्व पितरीला सुद्धा तुम्ही ते पितर करू शकता, आणि अक्षय तृतीया या वर्षातून 3 वेळा तरी पितरांना आपण भोजन दिलं पाहिजे, जल आणि भोजन या दोनच गोष्टी पितरांना अपेक्षित असतात, मात्र पितरांची फोटो किंवा टाक करून घरात राहू नये। नगर जिल्ह्यात आणखी एक फार चांगली परंपरा आहे, काय तर ते म्हातारा म्हातारी घरून देवघरात, पितरांचा अधिकार देवाऱ्यात नसतो हे लक्षात ठेवा, पितर आपल्यासाठी देवतुल्य आहेत, श्रेष्ठ आहेत, मान्य, पण त्यांचं स्थान फक्त आणि फक्त पितृश्राद्धाच्याच दिवशी असतं, याच्या व्यतिरिक्त पितरांचा फोटो पण घरात भिंतीवरती लावू नये, हे शास्त्र आहे। आता तुमचं शास्त्र वेगळं असेल
तर तुम्ही त्यानुसार वागू शकता. सांगणं आमचं काम आहे, घेणं तुमचं काम आहे बाबांनो. म्हणून पितरांचा दिवस असतो त्यावेळेला आपण जलाचं तर्पण करावं, अन्नदान करावं. त्यांच्या प्रत्यर्थ भुके द्याला, अन्न खाऊ घाला, पाणपोई लावा, वस्त्र दान करा. जे जे तुम्ही या ठिकाणी देणार आहात ते त्या ठिकाणी पितृलोकामध्ये त्या जीवांना प्राप्त होत असतं आणि त्यानुसार त्यांना गती मिळते. बरीच लोक विज्ञानवादी लोक असं म्हणतात की मग काय आयुष्यभर ते करत बसायचं, तो काय आयुष्यभर पितृलोकातच राहणार आहे का? नाही नाही, तो त्याच्या गतीनुसार जन्म घेणार आहे, पण त्याची संपत्ती आयुष्यभर तुमच्याजवळ आहे की नाही. यावेळी सर्वांना धार्मिक पुस्तकाचं वाटप उरुमुडे परिवाराच्या वतीनं केलं गेलं, तर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कैलासवासी सुदाम उरुमुडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. उरुमुडे कुटुंबियांना जे दुःख झालेलं आहे या वर्षभराच्या काळामध्ये, त्यांनी ज्यांनी त्यांना भेट देऊन सहकार्य करून त्यांचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न केला, त्या सर्वांचा मी आभारी आहे. आणि कैलासवासी सुदाम उरुमुडे यांच्या प्रामाणिकपणाच्या आणि कष्टाच्या संस्कार आमच्या सर्वांवरती असल्यानं त्यांची प्रगती योग्य दिशेने चालू आहे. मी जिल्ह्यातील सर्व शिक्षक परिवाराच्या वतीनं आणि माझे कचरे कुटुंबियांच्या वतीनं उरुमुडे सरांच्या वडिलांना भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो. निशा उद्योग समूहाचे अशोक कोतकर, मच्छिंद्र कोतकर, उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते जालिंदर कोतकर, मधु कोतकर, बाबा कोतकर, उद्योजक प्रशांत निमसे, प्राचार्य शिवाजी घाडगे, माजी सरपंच प्रभाकर घोडके, हरिभक्तपरायण बाबासाहेब शिंदे, उद्योजक प्रशांत गहिले, मोहन गहिले, अरणगावचे सरपंच रमेश आजबे, सामाजिक कार्यकर्ते लहू आजबे, माजी सभापती मनोज कोतकर, वडगावचे सरपंच विजय शेवाळे, भगवान करांडे, मंडलाधिकारी नारायण करांडे, हरिभक्तपरायण हनुमान महाराज लोटके, मोहन नाना सुपेकर, बाळासाहेब लोटके, बाबा करंडे यांसह संतोष उरुमुडे, रोहिणी उरुमुडे, प्रियंका उरुमुडे, प्रणव उरुमुडे, उरुमुडे परिवार आणि पंचक्रोशीतील भाविक भक्त, नातेवाईक, मित्रमंडळी, राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. अश्वमेधचं डिसिजन म्हणजे रामबाण उपाय. डावणी आणि करप्याचा नायनाट करण्यासाठी प्रत्येक वेळी शेवटपर्यंत रसायनमुक्त पर्याय, शिवाय कमी खर्चात हमखास सुरक्षा. डावणी रोगावर उत्तम पर्याय असल्यामुळे द्राक्ष बागायतदारांचा सच्चा सोबती म्हणजेच अश्वमेधचं डिसिजन. त्यासाठी संपर्क साधा अश्वमेध अॅग्रोकेमिकल्स, कोपरगाव, 0243 22 35 57 आणि 77 680 04 552.